विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आलाय. आरोप प्रत्यारोपांना धार चढलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सर्वाधिक आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांवर हल्ले चढवतायत. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यावर शरद पवारांनी तोफ डागलीय आणि बांगड्या घालण्याचा सल्ला दिलाय. ते श्रीगोंद्यात बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पवार यांनी श्रीगोंद्यात जाहीर सभा घेतली. त्यावेळी पवार यांनी पाचपुते यांना लक्ष्य केलंय. पाचपुते यांना मी रयत शिक्षण संस्थेत सदस्य केलं, पण पाचपुते रयत शिक्षण संस्थेत बसून राजकारण करायला लागल्यात. पाचपुते हे बिनकामाचे मंत्री होते. राष्ट्रवादीने त्यांना वनमंत्री आदिवासी मंत्री केले, 13 वर्ष मंत्रीपद दिले. इतकी वर्ष मंत्रीपद मिळून देखील त्यांना काही करता आलं नसेल तर त्यांनी बांगड्या भराव्यात, अशी जहरी टीका पवार यांनी केली आहे. 13 वर्ष मंत्रीपद दिल्याच्या नंतर कुणाला काही करता येणार नसेल, एक तर बांगड्या तरी भरायला पाहिजे. काय करायचं काय आता, म्हणजे काही कामच नाही म्हणतात. आता आपल्याकडे म्हणतात नाचता येईना अंगज वाकड, आणि म्हणून 13 वर्ष काही साधी गोष्ट आहे. 13 वर्ष संधी दिली तरी सुद्धा तुम्हाला काही करता आलं नाही.